किसी कार्यक्रम में जब मुख्यमंत्री होता है तो दो उप मुख्यमंत्रियों में से एक अनुपस्थित रहता है। दो उप मुख्यमंत्री उपस्थित होने पर मुख्यमंत्री की अनुपस्थिति रहती है, ऐसी टिप्पणी विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में पत्रकारों से संवाद साधते हुए की है। मुख्यमंत्री द्वारा स्नेह भोज का आयोजन किया गया था जिसमें एक उप मुख्यमंत्री गैर हाजिर थे। इससे यह नहीं कहा जा सकता है कि राज्य में सब कुछ ठीक चल रहा है। सितंबर माह में ही प्रदेश की मुख्य कुर्सी बदलने जा रही है, राज्य में सत्ता परिवर्तन होगा, ऐसे संकेत भी वडेट्टीवार द्वारा दिए गए हैं। ये महाराष्ट्र बघतो आहे, कधी उपमुख्यमंत्री एक पुण्याची दांडी मारतात तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात आणि तीनही कधी एकत्र येत नाही। दोन उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाही आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते आलबेल आहे की नाही, तर ह्या महाराष्ट्रातील जनतेला सगळा हा नाटक तमाशा खडा तमाशा सगळं दिसतो आहे। यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पद घालवली, सत्तेच्या हव्यासापोटी सत्तेच्या खुर्चीसाठी वाटेल ते असं हे महाराष्ट्रात चाललेलं आहे। आणि मला वाटतं की आलबेल काय तर येणारे मी बोललो आहे, येणाऱ्या दिवसामध्ये 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय बदल होईल हे महाराष्ट्रातील जनता बघेल। त्यामध्ये मेन खुर्चीपासून तर बदलाला सुरुवात होईल अशी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मी खात्रीने सांगतो सप्टेंबर हा महिना या राज्यामध्ये पूर्ण मोठ्या सगळी सत्ता बदलेल। सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं आम्ही म्हणत नाही, पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतोय, ठासून सांगतोय।